नावाचं एक दुकान आहे, जे एकमेव असं दुकान आहे जिकडे तुम्हाला आर्टिस्टिक लेटेस्ट आर्ट इफेक्ट्स मिळतात. आणि त्याची स्पेशालिटी अशी आहे, तिकडे सगळ्यात जास्त व्हरायटी गणपतींचे बघायला मिळतील. आणि माझ्या बरोबर आहेत सुरेंद्रजी, जे आपल्याला अजून याच्याबद्दल सांगतील. सुरेंद्रजी, हे जे एवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत, हे तुम्ही कुठून सोर्स आउट करता? इकडे मुंबईत बनवता का? साधारण 50% गणपती जे निर्मितीमध्ये आहेत ते वक्रतुंड मेळा 2016 जो आता साजरा करतोय, त्यात आम्ही डिफरंट स्टेट्स ऑफ इंडिया मधून गोळा केले. प्लस 50% आमच्या स्टुडिओमध्ये मुंबईमध्ये झाले. स्टुडिओमध्ये अराउंड वी हॅव 25 आर्टिस्ट आहेत आणि त्यांचे आर्ट डिरेक्टर आहे मीता के पुनमिया. तर त्यांचे सगळे डिझाईन्स आणि कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यात सटन गणेशात हे ह्या ज्याच्या 5-6 मूर्त्या आहेत त्या शाडूच्या केलेल्या किंवा मातीच्या, जे इमर्शन साठी आहेत, बाकीच्या परमानंट साठी. आणि खरंच एक नेचरला सिम्बॉलिक अशी मूर्ती आहे आणि इट्स सो ब्युटिफुल. याच्यामध्ये छोटसा उंदीर मामा पण आहे, मोदक आहे. फक्त कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी क्लासिक, व्हेरी नाईस. तर इकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नेचरचे गणपती आहेत. आपण अजून पुढे जाऊया. वन पीस इज नो पीस इज लाईक द अदर, म्हणजे कुठल्याच म्हणजे रेपिटेटिव्ह पीस वाटत नाहीये. आणि टेराकोटा वेगवेगळ्या आय थिंक मटेरियल, आय थिंक दे ट्राय टू यूज डिफरंट फॉर्म्स ऑफकोर्स. ओके, ह्याच्यामध्ये आता देर इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स व्हेरी क्यूट, क्यूट म्हणता याला नक्कीच. हा गणपती बाप्पा बघा, हा किती क्यूट आहे. ह्याच्यात उंदीर मामा आहे आणि ते वाद्य वाजवतात वेगवेगळे. आणि आपला गणू बाप्पा गाणं गातोय, पेटी वाजवतोय आणि मायक्रोफोन पण इकडे तर गाणं गातोय. इट्स सो क्यूट. आणि तिथे हा भाव बघायला, मी हिज एक्सप्रेशन, आयज आर क्लोज अँड इज सिंगिंग, ही इज सो क्यूट. तर दिस इज ऑल्सो व्हेरी क्यूट, मला खरंच खूप आवडलंय हे. जर तुम्ही पाहिलं तर स्वानवर बसलाय, इथे पावसात पावसाळ्यातला गणू बाप्पा, इथे टीचर, ते खेळताना पॅट्रियॉटिक गणू बाप्पा. आणि इकडे काय म्हणतात न्यूजपेपर वाले, असा गणू बाप्पा. तर आपल्या जीवनात कोण व्यक्ती किंवा गणू बाप्पा कुठल्या रूपात येईल हे आपल्याला माहित नसतं आणि आपण त्याला प्रत्येक रूपात पाहतो. तर एक सिम्बॉलिक वे आहे, आपण सगळीकडे बघतो वेगळ्या वेगळ्या डेकोरेशन होतात आणि तिकडे गणपतीला वेगवेगळे रूप दिले जातात. तसेच आय थिंक घरातही आपण छोटे छोटे या गणपतींना एका वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला ठेवायला नक्कीच आवडेल. आणि हे सगळे इको फ्रेंडली आहेत म्हणून यांना नक्कीच तुम्ही सजवा घरी आणि या गणेशोत्सवामध्ये खूप खूप धमाल. आज जाता जाता CNX लोकमतच्या वाचकांना आणि व्ह्युअर्सना गणेशोत्सवाचे खूप 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 शुभेच्छा.